आता आढावा घेणार आहोत विविध जिल्ह्यातल्या महत्वाच्या नऊ बातम्यांचा. नागपूर विभागात लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 6 जिल्ह्यात 3,134 अर्ज प्राप्त. योजनेची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी वेब पोर्टल सुरू करणार. सोलापुरातील माढ्यात मुक्ताई पालखीचं जल्लोषात स्वागत. जेसीबीच्या सहाय्यानं पालखी रथावर फुलांची उधळण. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथे 3 दिवसीय यात्रेला सुरुवात. देवाची छबीना मिरवणूक काढण्यात आली. परभणीतील महसूल कर्मचाऱ्यांचं आज लेखणी बंद आंदोलन. दांगड समितीच्या शिफारशी लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. इगतपुरीच्या भाम धरणाच्या माथ्यावर असलेला सुनाकडा धबधबा प्रवाहित. वर्दळ नसलेल्या रस्त्याच्या कडेला धबधबा असल्यानं त्याचं नाव सुनाकडा धबधबा असं ठेवण्यात आलं. धुळ्यातील साक्री शहरात 2 गटात जुन्या भांडणावरून तुफान हाणामारी. जमावाचा एकमेकांवर तलवार कोयते लाठ्या काठ्याने हल्ला. 70 अधिक जणांवरती गुन्हा दाखल. नाशिक मुंबई महामार्गावर आडगाव येथे कार आणि आयशरचा भीषण अपघात. कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू. अपघातानंतर आयशर चालक फरार. भंडाऱ्यातील कारथा चौकात नाकाबंदी दरम्यान 2,55,000 किमतीचा 17 किलो गांजा जप्त. 2 जणांना अटक करण्यात आली. गोंदियातील शेतकऱ्यांना धानाच्या चुकाऱ्यांसाठी 65 कोटी रुपये मंजूर. शासन धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या 9,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारपासून पैसे जमा होणार.